आणि पावसाचा जोर वाढतच चाललाय आणि मला माहित नाही की अजून पुढे किती लांब जायचंय. अजून नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मागचा नजारा तुम्हाला दिसतच असेल की कसला भन्नाट नजारा आहे आपल्या पाठीमागे. आपण जातोय तामिनी घाटामध्ये. आज पुण्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे, स्टील आपण जातोय तामिनी घाटामध्ये कारण की भरपूर पाऊस असणार आहे त्या साईडला. आता आपण आलोय चांदणी चौकाच्या थोडं पुढे. आतापर्यंत आपल्याला पाऊस लागलेला नाहीये. तसंच जर ट्राय करणारे मी देवकुंड वॉटरफॉललाही जायला, तर मित्रांनो शेवटपर्यंत ब्लॉग नक्की पहा. आजकाल तामिनी घाट सर्वांच्याच ओळखीचा झालेला आहे. हिरव्या गार डोंगर नाळेतून अवखळपणे वाहणारे असंख्य धबधबे आपल्याला इथे पाहायला मिळतात. मुंबईपासून तामिनी घाट हा 140 किलोमीटर तर पुण्यापासून फक्त 70 किलोमीटर. तामिनी घाट निसर्ग सौंदर्याचा जणू साक्षात्कारच. आपण ढगामध्ये आहोत असेच वाटते. ढगामध्ये हरवलेल्या टेकड्या, बाजूला असलेले जलाशय हे सर्वच निसर्गप्रेमींना भारावून टाकते. जसे जसे आपण घाट चढतो तसे तसे आपल्याला असे वाटायला सुरू होते की आपण स्वर्गातच आलेलो आहोत किंवा कोणत्या तरी स्वप्नाच्या दुनियेत आहोत. आपल्याला भरपूर धबधबे इथे पाहायला मिळतात आणि पूर्ण वातावरण हे खूपच सुंदर असतं. मित्रांनो पावसाळ्यामध्ये तामिनी घाट म्हणजे जणू काही स्वर्गच. तर आपण जवळजवळ तामिनी घाटाच्या थोडं खाली आलेले आहेत आणि एवढं धुकं आहे आणि असला खतरनाक पाऊस आहे. नुसतं तोंडाला लागायले, हेल्मेट घालून पण असं जे एवढं जे उघडं राहते त्याला लय लागायले. आणि आपण बघू शकता की आपल्याला गाडीच दिसना लय लांब दिसायले. गायब भूर हवेत हवेत गेले, संपलं. डायरेक्ट ढगात आहेत आपण, ढगात. अशी ही धुक्यातून येत आणि बस आणि खेळ. आंबा जोगायची गाडी होती ती तामिनी घाटात. बिबट्याचे प्रकार खूपच वाढलेले आहेत, त्याच्यामुळे बिबट्या येण्याच्या अगोदर आपण ह्याच्याकडून पुढे निघून जाऊ. ले लोक पुढे जायलेत. माझा आनंद मी शब्दात व्यक्तच करू शकत नव्हतो. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही पाहायला मिळणार आहे ते खूप रॉ आहे आणि तो माझ्या मनातला आनंद आहे. आपल्याला भरपूर धबधबे जाताना पाहायला मिळाले, त्यातीलच हे काही दृश्य. जर आपल्याला देवकुंड वॉटरफॉलला यायचं असेल तर आपण तामिनीतून खाली उतरल्यानंतर जो लेफ्ट मारतो रायगडासाठी तो आपल्याला घ्यायचा नाही आहे. आपण येऊन पोहोचतो पाटणूस गावातल्या पार्किंगजवळ. इथं आपल्याला एंट्री करावी लागते. 100 रुपये एंट्री फीस आणि 30 रुपये पार्किंगचे पे करावे लागतात. आपण येऊन पोहोचलोय देवकुंडच्या पार्किंगला. इथून आपल्याला जायचं आहे पुढं चलत या साईडला. ह्या इकडच्या साईडला धरण आहे. तिकीट काउंटर चालू झालेलं आहे. पहिले बहुतेक तिकीट नव्हतं पण आता तिकीट लागते. 100 रुपये तिकीट आहे. पार्किंगची फीस काहीतरी 130 रुपये आहे. आणि पुढे जाऊन आपल्याला गाईड भेटतील. त्या गाईडचं ऐकत ऐकत तसंच पुढे जायचं आहे. तर आपण आलो आहेत आता चालायला सुरुवात केली आहे. इथून 5 किलोमीटर आहे देवकुंड. पण मित्रांनो मला एक प्रश्न आहे की पार्किंगचे पैसे आणि जे तिकीट घेतलं 100 रुपये या दोन गोष्टी खरंच व्हॅलिड आहेत का अशा जागेवरती जिथं की तुम्ही काही रिसोर्सेस प्रोव्हाइड नाही करताय. आणि आता मी पुढे गेल्यानंतर कळेल की बाबा गाईड आहेत किंवा का कोण आहे तिकडं, काय आहे का असं काही, ज्याने की आपण जे पैसे दिलेत ते वर्थ आहेत की नाही. जे देणं चुकीचं आहे की बरोबर आहे हे मला माहीत नाही, बट असंच मला वाटलं. आता पुढे आपल्याला कळलंच की ते 100 रुपये वर्थ आहेत की नाही देणं. तर मित्रांनो तुम्ही आजपर्यंत भरपूर गर्दी बघितली असेल की लोक जाईल तिथं गर्दी करायलेत. तुम्ही सिंहगडाला जा, लोहगडला जा, देवकुंडला जा, कुठं पण. पण आज बघा ना, माझ्या महामागं 4-5 जण आहेत आणि पुढं कुणीच नाही. तर गर्दी टाळायची कशी, तर आपली करायची आणि शनिवार रविवार सोडून फिरायला यायचं. शनिवार रविवार आराम मजा करा, घरी राहा, चहा प्या, थंड पावसाची मजा घरात बसून घ्या. पण जर फिरायला यायचं आहे तर शनिवार रविवार सोडूनच या, कारण की असली मोकार गर्दी होईल, पाऊस कमी आणि लोकं जास्त झालेत बाहेर. सो ही टीप लक्षात ठेवा, असं पूर्ण मोकळं मिळून जाईल तुम्हाला सगळं. पाऊस खूपच जास्ती वाढलेला आहे आणि जरी रस्ता आपल्याला नीट दिसत असला तरी भरपूर चिखल आहे, स्लिपरी झाले बऱ्यापैकी. आणि पावसाचा जोर वाढतच चाललाय आणि मला माहित नाही की अजून पुढं किती लांब जायचंय. अजून तर बघूयात, तुम्हाला नक्कीच दाखवतो मी थोड्या वेळात कुठपर्यंत गेलो मी.
आता 1 किलोमीटर झाला असेल आपला अप्रॉक्स. हा सुंदर नजारा, तर मस्त पाणीच पाणी दिसते आपल्याला. आणि ह्या पाण्यामध्ये आपल्यासोबत एक वाईट गोष्ट झालेली आहे, ती म्हणजे आपला जो रेनकोट आहे तो फाटला आहे. हे असं बघू शकता. आता हा घ्यायचा कसं ते पण नाही समजत आहे, पण भागवावं तर लागेलच आता, कारण की उपाय नाही. जंगलात अडकला आहे एका जागेवर आणि तो चांगलाच फाटला आहे. यायला काय यार, असला असते का? मजा नाही असले, रेनकोट फाटला माझा. हे बघा पाणी, काय काय करायला लागतंय तुमच्यासाठी बघा जरा. तरी बी सबस्क्राईब करणार लोक माझ्या व्हिडिओजला 2-2 लाख व्ह्यूज आहेत. सबस्क्रायबर आपले 2300 आहेत अजून. काय करायला तुम्ही? हे रेनकोट फाटला खराब वाटायली आता मला, सुट्टी घेऊन फिरायला आलो मी. पुढं आल्यानंतर आपल्याला असं काहीतरी दोरी भिरी बांधून जायला रस्ता दिलेला आहे, आणि तसं तर काही गरज नाही दोरीची, पण ते फक्त फ्लोसाठी आहे. जेव्हा फ्लो वाढेल तेव्हा आपल्याला गरज लागेल. तर बंद, आपली हालत बत्तर झाली. हा आपला रेनकोटचा एक हात, हा आपला रेनकोटचा दुसरा हात, आणि आता संपलंय आपलं. डॉक्यावर ठेवायला आता कसं तरी भागवतंय. अजून 4 किलोमीटर उरले, तर बघूयात रेनकोट आपली साथ देतो का नाही. आणि मला प्रश्न पडला की दामिनीतनं वापस जाते वेळी नेमकं ॲडजस्ट कसं करायचं, कारण की मरणाचं पाणी तर लागत होते येताना, म्हणजे हात उघडे होते तर हातावर. वापस जातानाचं मला आता चित्र डोळ्यासमोर दिसायले. बघूत आता देवकुंडला तर आलोच, आधी देवकुंड तर बघून घेऊ. हा बघा हँगिंग ब्रिज, मरणाचं वॉटर पाण्याचा फ्लो आहे. नीट बर का परिस्थिती गंभीर आहे मित्रांनो, माझी फाटत आहे मित्रांनो. ह्या हँगिंग ब्रिजला पार करून अजून तासभर लागणार आहे पुढं. इकडनं पूर्ण पाणी खाली पडतंय आणि देवकुंड समोर आहे. अँड फायनली आपण आलेलो आहे देवकुंडला मित्रांनो. तर फायनली मित्रांनो आपण आलोय देवकुंडला. आपल्याला हे पाणी आईच्या गावात पाणी पडताना दिसतंय, भारी वाटतंय. इकडून पाऊस पण पडतोय आणि फक्त 5 मिनिटं राहिले. तुम्हाला जर यायचंय तर 3 वाजण्याच्या आधी इथं येऊन वापस जावं लागतंय, त्याच्यामुळे सकाळी लवकर निघा पुण्यातून. एक साधी सोपी अक्कल लावा आणि अशा ट्रेकला, आता हा 5-7 किलोमीटर जंगलातून ट्रेक आहे, तर अशा ट्रेकला कोणत्याही किल्ल्यावर जायला बुद्धी लावा आणि शूज घाला. शूज जे कोणते पण घाला, 400 वाले कॅम्पस घाला, 1000 वाले घाला, 15000 वाले घाला, पण शूज घाला, चपलावर येऊ नका. खूप असे भरपूर लोक आहेत जे चपलावर येईलेत आणि नंतर रस्त्यामध्ये चप्पल तुटते. सो तुम्हाला जो उरलेला ट्रेक आहे तो तुम्हाला बिना चप्पलचा करावा लागतो मित्रांनो. सो ही गोष्ट लक्षात ठेवा की कुठेही जाताना शूज घालून जात जा.